उमेदच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना विविध उद्योग व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी जिल्हास्तरावर मॉल उभा करण्यासाठी सहकार्य करणार आहे. बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेजसाठी 1,06,00,000 इतका निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मंजूर केला असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रंगभवनजवळ वोरोनोको प्रशालेत पुणे व छत्रपती संभाजीनगर या दोन विभागांचा 19 जानेवारी ते 21 जानेवारी 2024 या कालावधीत मिनी सरस आणि जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आज जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून कठोर परिश्रम घेऊन विविध वस्तूंची निर्मिती करत आहेत, त्यांच्या वस्तूंचे ब्रँडिंग करण्यासाठी ऍप निर्मिती ऑनलाईन करणे यासाठी लवकरच प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता घाडगे यांनी केले तर आभार जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे यांनी मानले. सदर मिनी सरस व रुक्मिणी महोत्सव पार पाडण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, दयानंद सरवळे, मीनाक्षी पडवळी, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, शीतल मंता, अमोल गलांडे, सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक परिश्रम घेत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी उद्घाटन कार्यक्रमानंतर स्वतः बचत गटाच्या सर्व स्टॉलला भेट देऊन भेळ आणि पाणीपुरीचा मनमुराद आनंद घेतला. तसेच त्यांनी हँडबॅग, घाण्यावर तयार केलेल्या सूर्यफुलांचे तेल खरेदी केले. तसं ज्वारी बाजरी या विषयामध्ये मोदीजींनी अख्ख्या जगाला चांगल्या अर्थाने वेळ लावला. लोकांना पटलं की नाही हे आपल्याला ह्याच्यातूनच जीवनसत्व मिळणार, त्यामुळे याची प्रॉडक्ट तयार करण्यासाठी जर तुम्ही काही एकत्र येऊन ठरवलं तर त्याला सुद्धा आम्ही मदत करू असं सांगतो. पहिली योजना जी सांगितली ती आमच्या खिशातली योजना की तुम्ही पैसे न्यायचे, मग आमचा एक माणूस त्याचं कॉर्डिनेट करणार की कशाला पाहिजे, अर्ज म्हणून घ्या, रोज 5 रुपये द्यायचे का 10,000 रुपये द्यायचे असं करू. माझ्या काही 2-4 चांगल्या मित्रांना सांगतो की हे सगळं तू चालव, पण बाकी सरकारी योजना आहेत त्यात आपल्या जिल्हा परिषद CEO वेळ द्यावा असं त्यांना आवाहन करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. 3 दिवस हे चालणार आहे ज्यात तुमचा खूप व्यवसाय व्हावा. आणि पहिलं वाक्य पुन्हा सांगतो की कोणालाही फुकट भेट वस्तू देऊ नका. या परमेश्वराने 2 हात दिले त्या 2 हाताने नमस्कार आहे. नमस्कार दादा, काही घ्या की हो असं म्हणायचं. मग तो जो लाचतो एखाद्या पहिल्याचा आहे तो नको असतो तरी घेतो. हां, नाही घेतलं तुम्ही त्याला फुकटाचं भेट वस्तू देऊ नका. मी सगळ्या अशा विषयांचे आग्रह समाजात रुजवत चाललेलो आहे. पुष्पगुच्छ तुम्ही देत तो पुष्पगुच्छ आम्ही इथेच ठेवतो. त्या पुष्पगुच्छ एक आणि आम्हाला तुम्ही चांगला देता ना मोठा 500-700 वगैरे, मग त्याच्यामध्ये एका मुलीचं ड्रेसचं कापड आहे. माझ्या ग्रामीण भागामध्ये अनेक मुली अशी आहेत की ज्यांना चांगला ड्रेस नाही म्हणून त्या युनिफॉर्मवरच लग्नाला जातो. मी एकदा त्या एका मुलीला विचारलं का जर तुला युनिफॉर्म इतका आवडतो लग्नामध्ये युनिफॉर्म म्हणून, याच्याशिवाय तुझं काही नाहीच आहे. म्हणजे तिला ड्रेसचं कापड नाही आणि एक आपलं बुक केलं 700 रुपये 800 रुपये मग आम्ही इथेच ठेवून जाणार की मॅडम हे गाडी खराब होईल तुम्ही इथेच ठेवा. खूप खूप शुभेच्छा.